आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन। शिवाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दाखल झाले 46 अर्ज। नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट। साईबाबा कमान ते रवीनगर रस्त्याच्या कामास सुरुवात। कैलासवासी सद्गुरू वामनराव पे प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सवास नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड महानगरपालिकेच्या शिवाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती। आज या पोटनिवडणुकीसाठी 31 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले आहेत। नांदेड महापालिकेच्या शिवाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 31 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले आहेत। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। महापालिकेच्या शिवाजीनगर प्रभागाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जानेवारीमध्ये मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज दिवसभर सुरू होती। आज 31 उमेदवारांनी 41 अर्ज दाखल केले आहेत। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे अनेक प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज आज दाखल झाले। आता या निवडणुकीत आघाडी व युती राहणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट। साईबाबा कमान ते रवीनगर असलेल्या कच्च्या रस्त्याची बातमी नमस्कार लाईव्ह वृत्तसमूहाने 4 दिवसाखाली प्रसारित केली होती। मागील 2 दिवसापासून या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे। येथील नागरिकांनी नमस्कार लाईव्हचे आभार मानले आहेत। मागील 4 दिवसाखाली नमस्कार लाईव्हने साईबाबा कमान ते रवीनगर रस्त्याची दुरावस्था दाखवली होती। त्यातील रस्त्यात पडलेले खड्डे, होणारा नागरिकांना त्रास या गोष्टी जाणून घेतल्या होत्या। हा रस्ता कच्चा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले होते, त्यामुळे तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या नमस्कार लाईव्हने जाणून घेतल्या आणि त्या प्रसारित केल्या होत्या। आणि नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट झाला, या सर्व रस्त्याचं काम चालू झालंय, त्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटल्या आहेत। आमच्या रस्त्याच्या कवट्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की आजच्या परिस्थितीला जाणं येणं रस्त्यानं होत नाही। कुठल्या गाडीचा दुनियाचा धूळ होते, सगळ्याच्या घरामध्ये जातो। रस्त्यानं येणाऱ्या लेकरा शाळेचं जाणं येणं मुश्किल होऊन गेलं आहे। असेल ते रस्त्याचं लवकर काम करून घ्यावं। ड्रेनेज लाईन जसं तशी उघडी पडली आहे। या रस्त्याला दररोज लोक कमीत कमी 100-125 लोक दर्शन करणार आहेत दररोज। या चॅनलमुळे रोड सुरक्षित चालू झालेला आहे। चॅनलचे आम्ही आभार मानित आहे। धुळीचे नमस्कार चॅनलच्या धुळीमुळं प्रॉब्लेम थोडं सॉल्व्ह झालेले आहे। नमस्कार चॅनलमध्ये आम्ही धुळीचं प्रमाण आणि कवट्याचे रस्त्याचे जे हाल होते ते दाखवले आणि त्या चॅनलमार्फत ते लवकरात लवकर काम झालेलं आहे आणि फार चांगल्या दर्जेचं हे डांबर रोडाचं काम झालेलं आहे। बऱ्याच वर्षापासून हे काम कवट्यात झाले नसल्यामुळे रोड वगैरे फार खराब होते। आता धुळीच्या साम्राज्यातून त्यांना सुटका मिळाली आहे। या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले आहे। साईबाबा कमान ते रवीनगर हा 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला होता, त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवत असताना वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते। पण आता या भागातील बीजेपीचे नगरसेवक अभिषेक सोदे यांनी येथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या, या रस्त्याचे काम सुरू केले आहे। ही एक जागरूक नगरसेवकाचे लक्षण आहे असं म्हणावं लागेल। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरसकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली, पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला, एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड। संपर्क 99-31-02-22-21, 98-50-22-22-21, 99-70-94-33-87। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73-50-62-56-56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल।
घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युत नगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड, संपर्क 94230355. स्वागत कैलासवासी सद्गुरु वामनराव पै प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सव 28-29 डिसेंबर 2014 रोजी हनुमान मंदिर मैदान नांदेड या ठिकाणी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत साजरा झाला. कैलासवासी सद्गुरु वामनराव पै प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सव 28-29 डिसेंबर 2014 रोजी हनुमान मंदिर मैदान नांदेड या ठिकाणी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत साजरा झाला. त्यावेळी सदर प्रबोधनाला नांदेड मधील जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व कडाक्याची थंडी असतानाही मोठ्या प्रमाणात जनसमुदाय कैलासवासी वामनराव पै यांचे तत्वज्ञान श्रावणाचा लाभ घेतला. सदर प्रबोधनामध्ये वामनराव पै यांचे शिष्य श्री सुदाम तोत्रे यांनी सुखी जीवनाची गुरु केली या विषयावर अगदी उद्बोधक व रसाळवारीने मार्गदर्शन केले. आजचा समाज दुःखाच्या खाईत असताना त्याला सुखाच्या राजमार्गाकडे कसे जायचं या विषयावर साध्या सोप्या भाषेत उदाहरण देऊन पटवून दिले. सदर प्रबोधनाने नक्कीच समाजामध्ये क्रांतिकारक बदल अपेक्षित आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबईहून व नांदेडहून 35 असे 100 नामधारकांनी अतिशय परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास आमदार हेमंत पाटील व शिवसेना अध्यक्ष निखिल लातूरकर, त्याचप्रमाणे प्रजावाणीच्या दीपा बियानी व सीए वटमवाड, मामिलवाड, सरोदे आणि थडगे हे उपस्थित होते. शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या या घाणीमुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. महानगरपालिका या घाणीकडे कधी लक्ष देईल हा मोठा प्रश्न आहे. शहरातील नागरिकांना रोजच अनेक भौतिक आणि नागरिक समस्यांना सामोरे जावे लागते. शहरातील कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेची वाहने दररोज शहरातील वेगवेगळ्या भागात फिरत असताना दिसतात, परंतु ही वाहने नागरिकांच्या केवळ घरासमोरील कचरा उचलतात की नागरिकांनी स्वतःहून घंटागाडीमध्ये टाकलेला कचरा घेऊन जातात तेच कळत नाही. या जागेवर साठवलेला हा कचरा एकाच ठिकाणी स्थितीत साठल्यामुळे ओला कचरा आणि सुखा कचरा एकाच ठिकाणी साठविला जातो, त्यामुळे हा कचरा कुजत नाही. यासोबतच शेळ्या, मेंढ्या, मोकाट कुत्रे, मोकाट प्राणी, डुकरे आदी जनावरे हा कचरा कॅरी बॅग खातात, त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. तसेच राजकॉर्नर येथे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. राजकॉर्नर ते तरोडा नाका या रस्त्यावरून जाताना नाकाला रुमाल लावल्याशिवाय जाता येत नाही. या ठिकाणी आल्याच्या नंतर कसं ऑटोमध्ये लेडीज वगैरे येतात, या ठिकाणी जेंट्स वगैरे सुशिक्षित असून सुद्धा लग्न करत नाही या गोष्टीचा, की वाहणाऱ्या जे कधी महिला असेल त्यांना संकोच वाटते की बाई ते ऑटो थांबल्यावर असं अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आहे. या घाणीमुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण तर मिळतेच, महापालिका या घाणीच्या साम्राज्याकडे कधी लक्ष देईल हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. शिवाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दाखल झाले 46 अर्ज. नमस्कार लाईव्हचा इम्पॅक्ट. साईबाबा कमान ते रवीनगर रस्त्याच्या कामात सुरुवात. कैलासवासी सद्गुरु वामनराव पै प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सवास नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.